लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन व्रतासाठी बसणार आहे. मोदींच्या या मौन व्रताला आता काँग्रेसने विरोध केलाय. नरेंद्र मोदींची प्रचाराची ही ट्रिक असून त्याच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी आता विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मौन व्रत आता वादात सापडलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला मौन व्रत करणार आहे. मोदींचं मौन व्रत हे 30 मे रोजी संध्याकाळी सुरू होणार आहे. निवडणूक प्रचार संपल्यानंतर मोदींचं मौन व्रत म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसनं या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. मौन व्रत में बैठेंगे 30 तारीख की शाम से. आप जानते हैं कि जो चुप्पी का समय है वो 30 तारीख की सुबह 7 बजे से लेकर 1 तारीख तक चलता है. ठीक उसके बीच में माननीय प्रधानमंत्री ने घोषणा की है. ये सीधा आदर्श संहिता का उल्लंघन है. शेवटच्या टप्प्यात ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे त्या मतदारसंघात मोदींच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यामुळे मोदींच्या मौनामागं अप्रत्यक्ष प्रचाराचा हेतू असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. मोदींना मौन व्रत करायचं असेल तर 1 जून रोजीचं मतदान संपल्यानंतर त्यांनी खुशाल करावं, त्याबद्दल कुणालाही आक्षेप नसल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. तरीही मोदींना मौन व्रताला बसायचंच असेल तर त्यांच्या मौन व्रताच्या प्रसारणाला निवडणूक आयोगानं बंदी घालावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. अगर वो इन्सिस्ट करते हैं कि कल शाम को 30 तारीख की शाम को शुरू करेंगे जैसा कि घोषणा में आया है तो ये आवश्यक होना चाहिए प्रतिबंध चुनाव आयोग द्वारा कि इसका प्रसारण न प्रिंट न देखने वाली मीडिया विजुअल मीडिया के द्वारा प्रतिबंधित होना चाहिए. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सर्वाधिक प्रचार सभा घेतल्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत रोड शो केले. प्रचाराची मुदत संपल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार करण्यासाठी मौन व्रताची धडपड योग्य नाही असा सूर आता विरोधकांमधून व्यक्त होतो आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नवी दिल्ली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.